सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील प्रकरण 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या विषय या प्रकरणामधील स्वाध्यायाच्या प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, आज आपण स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 3 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रिराईट द स्टेटमेंट हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनच्या उत्तरांची माहिती अभ्यासणार आहोत. चला सुरू करूयात. पहिला प्रश्न दिलेला आहे, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे इज ऑब्झर्व ऑन डॅश डॅश, आणि त्याचे अल्टरनेटिव दिलेले आहेत ए 10th November, बी 12th November, सी 10th December आणि डी 15th डिसेंबर. आणि याचं करेक्ट अल्टरनेटिव आहे. आणि मित्रांनो, इथं लक्षात घ्या की आपल्याला रिराईट द सेंटेन्स म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वाक्य पुन्हा लिहावं लागेल. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे इज ऑब्झर्व ऑन 10th November, आणि हे 10th November आपलं जे आन्सर आहे त्याला मी बॉक्स करतो आहे. अशा पद्धतीने आपण आन्सर लिहायचे आहे. दॅन सेकंड क्वेश्चन आहे, कॉन्व्हर्शनल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज, त्याचे अल्टरनेटिव दिलेत ए इंग्लिश एंट्री सिस्टीम, बी डबल एंट्री सिस्टीम, सी इंडियन सिस्टीम आणि डी नन ऑफ दीज. आन्सर पाहूयात त्याचं. सेंटेन्स देखील आपण रिराईट करूयात. कॉन्व्हेन्शनल सिस्टीम अकाउंटिंग इज इंडियन सिस्टीम, सो आय कॅन बॉक्स इंडियन सिस्टीम. हे आपलं आन्सर असल्याने मी त्याला बॉक्स केलेलं आहे. देन जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन आहे, एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग डॅश डॅश, आणि अल्टरनेटिव त्याचे पहा ए डेबिट, बी क्रेडिट, सी राईट हँड साईड अँड आणि आन्सर आहे त्याचं पहा एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट, आणि क्रेडिटला आपण बॉक्स करूयात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, राधाज अकाउंट इज टाईप ऑफ डॅश डॅश अकाउंट. अल्टरनेटिव पाहूयात. पहिलं दिलं आहे नॉमिनल, दुसरा आहे पर्सनल, तिसरा आहे रियल आणि चौथा आहे एक्सपेन्सेस. आन्सर त्याचं असणार आहे राधाज अकाउंट इज अ टाईप ऑफ पर्सनल अकाउंट. उत्तर आहे त्याचं पर्सनल अकाउंट, त्याला आपण बॉक्स करूयात. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर 5, मशनरी अकाउंट इज डॅश डॅश अकाउंट. अल्टरनेटिव ए नॉमिनल, बी इन्कम, सी पर्सनल आणि डी रियल. आणि आन्सर त्याचं सेंटेन्स रिराईट करूयात. मशनरी अकाउंट इज अ रियल अकाउंट, सो रियलला आपण काय करूयात, बॉक्स करूयात. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6, गुडविल इज डॅश डॅश असेट. अल्टरनेटिव ए टँजिबल, बी करंट, सी अनटँजिबल आणि डी नन ऑफ दज. त्याचा आन्सर आहे गुडविल इज अन अनटँजिबल असेट, सो आय कॅन बॉक्स इट. क्वेश्चन नंबर 7, प्रिपेअर्ड एक्सपेन्सेस इज डॅश डॅश अकाउंट. ए रियल, बी पर्सनल, सी नॉमिनल आणि डी इन्कम. आणि आन्सर आहे त्याचं प्रिपेअर्ड एक्सपेन्सेस इज पर्सनल अकाउंट, सो आय कॅन बॉक्स इट पर्सनल.
देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, डेबिट द रिसीवर क्रेडिट द डैश डैश. ए गोज आउट, बी गिवर, सी इनकम एंड गेन्स, डी इनकम कम्स इन. ओके आंसर आहे त्याचं डेबिट द रिसीवर एंड क्रेडिट द गिवर. सो गिवर इज आंसर आणि आपण त्याला बॉक्स करूयात, आंसरला बॉक्स करूयात जेणेकरून आपले आंसर परफेक्ट दिसेल. जेव्हा तुम्ही उत्तरं लिहितात त्यावेळेस अशा पद्धतीने आपण क्वेश्चन न लिहिता फक्त आन्सर लिहिणार आहोत ना, त्यावेळेस ब्लॅक आणि ब्ल्यू असा जर कॉम्बिनेशन असेल आणि त्याला बॉक्स असेल तर क्वेश्चन जे आपण आन्सर लिहिलेलं आहे ते एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट दिसायला दिसत आहेत. तुम्ही ट्राय करून पहा. ॲक्च्युली पेपरला 12वीच्या जाण्याआधी आणि पेपर सोडवण्याच्या आधी हे सगळं तुम्ही ट्राय करा. एकदा काही एक्झाममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर सॉल्व करून पहा, कुठल्या प्रकारचे आपले क्वेश्चन पेपर ॲट्रॅक्टिव्ह वाटते ते एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर ते फायनल एक्झाममध्ये अप्लाय करा. ओके नाइन्थ, डेबिट हॉट कम्स इन क्रेडिट हॉट डॅश डॅश. अल्टरनेटिव्ह पहा, ए गिवर, बी एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सी गोज आउट, डी इन्कम अँड गेन्स. आणि अल्टरनेटिव्ह त्याचं पहा, डेबिट हॉट्स कम इन क्रेडिट हॉट गोज आउट. सो गोज आउट इज अ आन्सर अँड वी कॅन बॉक्स इट. देन लास्ट क्वेश्चन आहे 10th, डेबिट ऑल डॅश डॅश अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. अल्टरनेटिव्ह आहेत ए गिवर, बी एक्सपेन्सेस अँड लॉसेस, अँड सी गोज आउट, डी इन नन ऑफ दिस. देन आन्सर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. सो एक्सपेन्सेस अँड लॉसेसला आपण बॉक्स करूयात आणि ह्या ठिकाणी आपलं आन्सर कंप्लीट होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने हे 10 क्वेश्चन आपल्याला ह्या प्रश्न 3 देण्यात आलेले होते आणि ह्या 3 प्रश्नाचं आपण ह्या ठिकाणी सर्व उत्तरं अभ्यासलेले आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या माहितीसोबत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांनाही ह्या आन्सरचा फायदा होऊ द्यात. त्याचबरोबर इतर काही चेंजेस आपल्याला अपेक्षित असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा, जेणेकरून आपल्या काही पुढच्या व्हिडिओंमध्ये त्या संदर्भात बदल करून आपल्याला चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा आपल्यालाच अभ्यास करताना होईल. आपल्याला जरी नाही झालं तरी भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल, यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी करूयात. मित्रांनो, हेच सगळे आन्सर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती देखील पाहायला मिळतील. व्हिडिओच्याद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिले तरी काही हरकत नाही आणि जेव्हा केव्हा लिहून घ्यायची असेल तेव्हा वेबसाईटवरती जाऊन केव्हाही त्या ठिकाणी सध्या ओपन केलं तर तुम्हाला ते आन्सर पाहायला मिळते. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो, भेटतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.